ज्येष्ठ कवी गीतकार गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मरण सुरेश भटांचे या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमधल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. संगीतकार कौशल इनामदार, गझलकार प्रतीम निफाडकर, उर्दू शायर संदीप गुप्ते, डॉक्टर अविनाश सांगोलेकर आणि झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनस्वी कवी सुरेश भटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पहिल्यांदा मराठी गझल ऐकली तेव्हा सुरेश भटांच्या आवाजात आज सुद्धा मला असं वाटतं की तरुण किंवा लहान मुलांपर्यंत आपण सुरेश भटांचं गाणं पोचवलं तर मराठी भाषा ही आपोआप या मुलांपर्यंत पोचेल. न्यूजर्सीच्या एका भाषणामध्ये पु ल देशपांड्यांनी असं म्हटलं होतं की ते म्हणाले की एक रशियन म्हण आहे की सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. तुम्ही आपल्या लहान मुलांच्या ओठावर एक गाणं द्या आणि ते मूल असेपर्यंत आपली भाषा आणि आपली संस्कृती ही टिकून राहील. त्याच्यासाठी मग विशेष उपाय करायची गरज नाही. तू माझ्या गीतांनी डवर दूर ने माझा घम घमता बहर दूर. तू माझा गीतांनी थकले का पाय तुझे एवढ्यात थकले का पाय तुझे एवढ्यात झगमगते स्वप्नांचे शहर दूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.